ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडी येथे राजकीय महिलेच्या पतीच्या घरावर आयकर विभागाचा छापा जयसिंगपूर संभाजीनगर येथील बंगल्याची पाहणी अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील एका राजकीय महिलेच्या पतीच्या साखर कारखाना भागीदारीतून आयकर विभागाने गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजता छापा टाकला सकाळपासून दुपारपर्यंत घरातील सर्व कागदपत्रांची जाडजाडती केली त्यानंतर जयसिंगपूर संभाजीपूर येथील बंगल्याची पाहणी करून सांगलीतील असलेल्या प्लॉटची ही पाहणी केली रात्री उशिरापर्यंत या पथकाकडून कागदपत्रे व चौकशीचे काम सुरू होते मात्र या चौकशीत काय निष्पन्न झाले याची मात्र माहिती मिळू शकली नाही अर्जुनवाडीतील तालुक्याचे सभापती पद भूषवलेल्या महिलेच्या पतीचा पूर्वीपासून गौण खनिजचा व्यवसाय आहे शिवाय वाळू तयार करण्याचा कारखाना आहे त्याचबरोबर नांदेड नाशिक उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यात भागीदारी आहे कारखान्यातील काही भानगडीमुळे प्रमुखाची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे त्याचबरोबर या प्रमुखाचा भागीदारी असलेल्याच्या घरावर गुरुवारी आयकर विभागाने छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजता हे पथक अर्जुनवाड येथे दाखल झालं या पथकाने घरातील सर्व कपाटे विविध साहित्य चारचाकी वाहने जनावरांचा गोटा यासह विविध ठिकाणी असलेल्या कागदपत्रांची झाडाझडती केली त्यानंतर दोन अधिकारी या सर्व कागदपत्रांची पडताळणी करीत होते तर अन्य अधिकारी चौकशी करीत होते या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता दुपारच्या सुमारास या पथकाने आपला मोर्चा वळवत जयसिंगपूर संभाजीपूर येथील बंगल्याची पाहणी करून तपासणी केली त्यानंतर सांगली येथील प्लॉटचीही पाहणी करण्यात आली हे पथक दुपारी पुन्हा अर्जुनवाड येथे आलं आणि पुन्हा कागदपत्रांची जुळवाजुळव करून काम सुरू होतं रात्री उशिरापर्यंत आयकरचे या पती पत्नींकडून माहिती घेत होते दरम्यान या टाकण्यात आलेल्या छाप्यात अर्जुनवाडच्या भागीदारांचे धागेदोरे काय आहेत काय मिळून आले याची माहिती मिळू शकली नाही मात्र या छाप्यामुळे अर्जुनवाड चिंचवाड उदगाव शिरोळ जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली होती तर संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रकारांनी माहिती विचारली असता आम्ही आत्ताच काही माहिती देऊ शकत नाही तुम्ही समजून घ्या असं म्हणत पुढील चौकशी सुरू ठेवली होती तर दोघा पती पत्नी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही महान कन्ञासाठी अर्जुनवाडहून कृष्णात हेगांना